त्यामुळे घरी असं वातावरण आलं की अरे तू अभ्यास कर अभ्यास कर काय त्या कारण का कोड भरणार आहेस का बीक माझ्याची वेळ येईल ती रोडवरती काही चित्र काढायची वेळ येईल आपल्याला सोमवारी जे स्कूल वाटला जायचं जे जे हॉस्पिटल माहिती आहे आता जे जेज वाट पण आहे तिथे गेल्यावर सांगितलं की तुम्हाला दोनशे रुपये खर्च आहे महिन्याला वडीलमध्ये मला आठशे रुपये पगार आहे आणि त्यात तो दोनशे रुपये घर चालवणं थोडंसं कठीण होईल कड बरं ठीक आहे म्हटलं तिथे रामराम ठोकला तो माणूस माझ्याकडे बघत असाल का की हा पेंटिंग करतोय हा इतना सालसे हम लोक हे देख रहे आहे इतनी सुंदर नाही हम लोग को जितना हे पेंटिंग मी रही आहे म्हणजे समजा सात तास काय तिर एका पेंटिंगला लागलं म्हणजे आयुष्यातलं माझं पहिलं पेंटिंग हे मी नाना बोलतोय नाना म्हणजे पहिलं कोण माझा मित्र आहे नाना मी नाना पाटे की अरे किशोरजी आपका पेंटिंग सिलेक्ट रो मोदी साहेबने आपका पेंटिंग हातमी लिहा आहे याच्यात दहा आर्टिस्ट निवडले होते ते दहा आर्टिस्ट निवडतात दहामधून भारतातून मी एकमेव होतो कोणत्या कोणत्या अशा फेमस सेलिब्रिटीज लोकांपर्यंत तुमची कला पोचलेली आहे नमस्कार मी डॉक्टर मंचरी पुराणिक सर्व काहीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याकडे एक सुप्रसिद्ध चित्रकार आलेले आहेत किशोर नादावडेकर ठिकठिकाणी जगभर निरनिराळ्या आर्ट गॅलरीमध्ये कधी विमानतळावर किंवा मोठमोठ्या व्यक्तींच्या घरी त्यांची चित्र टांगलेली आहेत जेव्हा अमूर्त स्वरूपातलं एखादं दृश्य म्हणा अंतप्रेरणेने चित्रकार मूर्त स्वरूपात कागदावर उतरवतो तेव्हा तो त्या कलेबरोबर कलाकारसुद्धा कसा घडत जातो खूप सुंदर सांगितलं त्यांनी हा एपिसोड तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर चला बघूया एपिसोड नमस्कार किशोरजी नमस्कार नमस्कार तुमचं सर्व काहीमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून या दिवसाची वाट बघते कारण शाळेमध्ये असताना एलिमेंटरी इंटरमिजिएट त्या परीक्षा दिल्या आणि तेव्हा तासन तास आम्ही ते, ते स्टील फोटोग्राफी आणि बरंच काय करायचो दोन्हीमध्ये ए ग्रेड मिळाली पण ते कसं होतं माहिती बघून काढायचं ते फुल बघून काढायचं समोर ठेवलेलं बघून काढायचं किंवा एखादं मेमरी पण कला ही परीक्षेच्या पुढची गोष्ट आहे त्यामुळे मी प्रथमच असं चित्रकाराला भेटण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग आहे म्हणजे गॅलरीमध्ये जाऊन आपण चित्र बघतो नावं बघतो खालची पण चित्रकाराला काय म्हणायचं आहे त्याच्या पाठीमागे भावना काय आहेत काय त्यांनी ते कलर्स का वापरले कारण तुम्ही एखादी गोष्ट अमूर्त स्वरूपात असते ती तुम्ही मूर्त स्वरूपात आणत असता त्यामुळे मला प्रचंड आदर तर आहेच आणि कुतूहल पण आहे आणि तुमच्या बाबतीत सगळ्यात जास्त मला काय जाणून घ्यायला आवडेल तर बऱ्याच प्रथितयश आणि दिग्गज अशा लोकांनी म्हणजे राजकारणी क्रिकेटर किंवा फिल्मस्टार्स यांनी तुमची खूप प्रशंसा केलेली आहे तर पहिले मला आवडेल ऐकायला की कोणत्या कोणत्या अशा फेमस सेलिब्रिटीज लोकांपर्यंत तुमची कला पोचलेली आहे तर मी हे सगळं श्रेय म्हणजे जे प्रत्येक जे, जे जुनी तुम्ही जी काय नावं घेतली त्यांच्यापर्यंत पोचलं हे सगळं मी श्रेय मी माझ्या कलेला देईन की जर मी आज कलाकार नसतो चित्रकार नसतो तर इथपर्यंत मी पोचलोच नसतो लता मंगेशकरांची आम्ही फक्त गाणीच ऐकलेली त्यांना टीवरच पाहिलेलं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की लता मंगेशकरांच्या एका सोफ्यावर बाजूला बसायचा मला योग येईल तसं बाळासाहेबांकडे पण मला कधी वाटलं नव्हतं हो मी त्यांच्या भाषणावरती प्रचंड खुश म्हणजे पूर्ण देशच खुश व्हायचं महाराष्ट्रात सगळेच की ह्या व्यक्तीला कसं भेटता येईल कसं कसं जवळ जाता येईल माझे कारण ते मला आर्टिस्ट म्हणून मला खूप आवडले त्यांचं जे कॅरीकेचर त्यांची पेंटिंग बघितली ना आणि आवाज काय सर ते विचारत नको थोडी ताकद त्या कॅरिकेचरमध्ये पण होती म्हणलं हे कधीतरी माझं पेंटिंग बघतील का मी कधी त्यांना जवळ जाता येईल का पण माझ्या आर्टमुळे मी त्यांना एवढा जवळ गेलो की अगदी तासभर आम्ही गप्पा मारल्या छान दोन चित्रकार एकशे एकत्र बसून गप्पे गप्पा मारावेत तशा आम्ही गप्पा मारल्या सचिन तेंडुलकर ना, नाना पाटेकरांनी तो स्वतःहून फोन करून पाहते साडेसात आठच्या दरम्यान मला विश्वास नाही की नाना पाटेकरांचाच फोन आहे नंतर त्यांना वाटलं की हा कधी गडबडला म्हणजे मी विचार करतो या की हे मी नाना बोलतो आहे नाना म्हणजे पहिलं कोण मला वाटलंच नाही की नाना पाटेकरच असतील मी म्हटलं माझा मित्र कोण माझा मित्र आहे नाना मी नाना पाटे होतो हां मग सर साहेब काय बोलावं मला कळतच नव्हतं तिकडे सगळं म्हटलं हां मी तुझी कामं बघितली वगैरे हो माझ्या एका मैत्रिणीने सगळं दाखवली कामं वगैरे हो खूप आवडलेत मला तुझ्या आईचं पेंटिंग करून घ्यायचं आहे तुझ्याकडून वगैरे हो म्हणलं सर नक्की मलाही आवडेल वगैरे हो ये कधीतरी पुण्याला शेतावर वगैरे हो म्हणजे एवढं मस्त ते बोलत होतं ना म्हणजे सगळ्या आर्टमुळे मला या फिल्म क्षेत्रातली नाट्य नंतर नाट्यक्षेत्रातली म्हणजे अरुण दाते सरांनी तर मला जे ती याच्यात आलेले आहे घाणेकर गर नाट्यगरामध्ये आणि पेंटिंग बघता बघता त्यांनी विचारलं की ही पेंटिंग्स एवढी कोणी केली एकाच आर्टिस्टने केलेली दिसत आहे सगळी आणि सुंदर आहे ती कोणी केली तर तिकडे मॅनेजर होते ते म्हणाले की किशोर नार आणि योगायोगाने त्या नाट्यघरात मी होतो कार्यक्रमाला आलो होतो मला लगेच फोन करून तुम्ही लगेच या आणि मला शबासकीची थाप दिली की मी पहिल्यांदा एवढी सगळी पेंटिंग नाट्य करणार तर नॉर्मली एका हे दोन दुसऱ्या आर्टिस्टने केली हे एक, एक दुसऱ्या आर्टिस्टने केलं पण एका आर्टिस्टने एवढी एक आर्टिस्ट सगळी सुंदर पेंटिंग केली मला योग मिळाला बघण्याचा ही शबास थाप त्यांनी मला दिली असे बरेच बरोबर पण बऱ्याच तुम्ही जवळ केलेल्या संजय मांजरेकर आहेत त्याच्यानंतर दोषी म्हणून नाव पटकन मला येत नाहीत ते आहे त्याच्यानंतर आपले मला तुमचा एक फोटो पण बघितला आहे हेमा हो। मालिनी आले हेमा मालिनी शायना आलेले त्याच्यानंतर सुरेश वाडकर होऊन गेले एक्झिबिशनला वगैरे ही सगळी दर्दी मंडळी रितेश देशमुख आलेले आहेत वगैरे कलेमुळे तुम्ही सगळ्या सेलिब्रिटी पर्यंत पोचलात हो कले तुमची जी चित्र आहेत ती मला असं वाटतं म्हणजे अगदी विधानसभेमध्ये आहेत निरनिराळ्या आर्ट गॅलरीमध्ये आहेत विमानतळांवर आहेत तर तुम्ही जगभर पोचलेले आहात तर ते कसं काय पोचलात आणि त्याच्या काय स्टोरीज आहेत म्हणजे आहे हे सगळीकडे पोचणं नाही एक तर मला एकानी सांगितलं होतं की कि किशोर म्हणे कसं असतं की चित्रकार चित्र पे, पेंटिंग करता तुम्ही तुम्ही ना लोकांपर्यंत पोचत नाही ते पोचलं पाहिजे जसं आता बाकीच्या फिल्म क्षेत्रामध्ये कसं त्यांना एक फेस व्हॅल्यू असतो फेस व्हॅल्यू म्हणजे ते टी वर दिसतात कुठे ना कुठे ते काय म्हणलं छोट्याशा मोठ्याशा पडद्यावर दिस दिसत असतात त्यामुळे लोकांना कळतं की हां हा आमच्या बाजूला राहतो हा इकडे राहतो आम्हाला माहिती आहे तो चार जणांमध्ये आला तरी त्याला पटकन झालं एक रेड कार्पेट टाकलं जातं पण त्या दहा जणांमध्ये कधी चित्रकार जरी असेल ना तो पटकन कळत नाही की हा चित्रकार आहे वगैरे हा ज्यांना माहिती आहे ते हे करतील व बाकी सर्वसामान्य माणसं पटकन कळत नाही तर तुम्ही तिथपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे स्वतःचा पेयर हा स्वतःलाच केला पाहिजे तो कसा करायचा तुम्ही तुम्ही ठरवा कसं काय करा तुम्ही लोकांपर्यंत पोचलं लो पाहिजे बाकीच्या क्षेत्रामध्ये लोक त्यांच्यापर्यंत पोचतात वगैरे तर म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न तर करीन म्हटलं मग मी मा कलेच्या माध्यमातून कुदे मा को, को कुठेतरी डेमो द्या दे, द्यायला गेलो आहे कोणीतरी समजा कोणाला पेंटिंग दिलं मग ते पेंटिंग अरे कोणी हे पेंटिंग कोणाकडून करून गेलं अमुकाने करून गेलं मग त्यांनी ते ते मला बोलवायचे वगैरे असं करत करत मग एका कुठल्या तरी सेलिब्रिटीच्या घरी किंवा एखाद्या राजकारणाच्या घरी जर मी पेंटिंग केलं मग त्याच्या घरी हा जण आल्यानंतर म्हणजे बाकीचे कोणा आले अरे हे कोणी केलं त्यांनी केलं मला के माझ्या गुरुनी मला सांगितलेलं की जे पेंटिंग तू निश करशील कितीला कोणी घेतलं ते कोण विचारत नाही आहे तू शंभर टक्के द्यायचे भले ते रेट कमी जरी मिळाला असेल तर तू शंभर टक्के त्यात दिलं पाहिजे आपण योगदान दिलं पाहिजे कारण त्यात काय कोण लिहिलेलं नसतं हे कितीला बरं काहींचं कसं असतं मला रेट कमी मिळणार आहे तर म्हणून सो सो मी करेन याच्यात मला भरपूर मिळणार आहे मी hmm. ज्यू mm. तोडून काम करेन तसं नाही कमी मिळत असतील तरी ते ज्यू तोडून तो 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 काम केलं पाहिजे आणि जास्त मिळतं तरी ज्यू तोडून म्हणजे तुझं तुझीच काम आहे तुझी ओळख आहे ह्या पद्धतीने मी इथपर्यंत पोचलो तसं तर चिपी एअरपोर्ट मलाही वाटलंही नव्हतं चिपी एअरपोर्टवरती माझी hmm. पेंटिंग्स लागतील ना फोन आला की आणि त्यात कोकणातलं म्हटल्यानंतर मी तुमचं आम्ही बऱ्याच ठिकाणी पेंटिंग्स बघितले आहेत वगैरे तर विमानतळावरती आम्हाला पेंटिंग्स काही हवी आहेत मी म्हटलं ठीक आहे पहिली मी म्हटलं लहान पेंटिंग हवी असतील असं म्हण नाही नाही म्हटलं आम्हाला मोठी पेंटिंग आहेत पाच बाय सात फुटाची अशी पेंटिंग्स हवी आहेत मी स्टडी केलं कोकणात त्यांचं म्हणणं होतं की तिथे एअरपोर्टला उतरल्यावरती कोकण दर्शन दिसलं पाहिजे म्हणजे पेंटिंगच्या माध्यमातून कोकण दिसलं पाहिजे पहिल्या लोकांना बरं म्हटलं मग मग काही स्केचेस वगैरे झाले मीटिंग झाल्या मग ठरलं काय साईज करायची कुठले विषय घ्यायचे मग ती लागली लागल्यानंतर मॅडम तुम्हाला सांगतो की तिथे जो उतरायचा आणि पेंटिंग बघितल्यानंतर लगेच मला जे जे मला ओळखत होते फोन करायचे काही जे ओळखत नव्हते त्यांनी माझ्याकडून नंबर कुठून तरी नंबर मिळवायचे आणि त्या पेंटिंगच्या सेल्फीवरून मला फोटो पाठवायचे अरे वा अरे आम्ही मात्र आम्हाला अभिमान वाटतो की जी पेंटिंग तुझी लागली त्याच्यापेक्षा काय दुसरं अप्रिसिएशन पाहिजे नाही का कलाकाराला भवनात सुद्धा जे लागलं वगैरे ते वाटलं नव्हतं मला की तिथे लागेल कारण तिथे पण थोडीशी कॉम्पिटिशन होती वगैरे आणि नंतर थे थे था था आ, आ, ते म्हणतो जशा नशिबात असतं ते मिळतच आणि ते नंतर कळलं की मी माझं पेंटिंग ते कुठलं पेंटिंग आहे विधानसभेत तिथे विधानसभेमध्ये बाळासाहेबांचं पेंटिंग बाळासाहेब ठाकरे यांचं पेंटिंग लावायचं ठरलेलं आणि महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे ते लावायचं ते ठरलं वगैरे आणि नंतर मी पण त्या रेसमध्ये होतो वगैरे नंतर मला फोन आला की तुम्हाला मी सिलेक्ट केलं आहे कर तुमचं पेंटिंग आम्ही तिथे लावतो आहे बरं मला तो एवढा आनंद झाला आणि त्या विधानभवनातला तो परिसर मी तर आम्ही टीवरच बघितलेला ते सगळे बेंच वाजवताना वगैरे वगैरे सगळं पण मी प्रत्यक्ष जाऊन त्या बेंचवर बसलो बसलो होतो वगैरे आणि ते सगळं बघितलं आणि जेव्हा तो पडदा बाजूला गेला त्या जे इनोग्रेशन झालं तेवढं टाळ्यांचा गजर तो अक्षरशः दहा मिनटं टाळ्या त्या वाजत होत्या बाळासाहेबांवरती पूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो आणि ते त्यांचं तैलचित्र लावल्यानंतर मला अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला होता आणि म्हणजे काय म्हणतात आनंदाश्रू होते की माझं पेंटिंग या इथे इत, लागलं आहे बाळासाहेबांची आणि ती माझी मला वाटतं मी खरी श्रद्धांजली असेल बाळासाहेबांना ती आणि मग तिथले बरेच सगळे पक्षातले राजकारणी मला तिथे भेटले सगळ्यांनी कौतुक केलं एक ती ओळख होते तिथे अरे हे कोणी केलं मग तिथून मला बरीच कामं पण आली अरे हे आम्हाला या पण असं हवंय पेंटिंग तसं वगैरे छान झालं मग ते अशी त्या ओळखी पण वाढत गेल्या आणि कुठे कुठे लागली तुमची पेंटिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती लागले टी टूला हो, लागली टी टू लागलं लाग ला। कुठलं ला, तिथे बुद्धाचं मोठं पेंटिंग आहे कमिशनर होते त्यांनी ते त्यांचे जे पी होते त्यांनी ऐकलं होतं माझ्या एक्झिबिशनला वगैरे येऊन गेलेले ते म्हणाले आपण आम्हाला पण काही पेंटिंग तेव्हा ते मी पण विसरून गेलो नंतर नंतर मग सडनली फोन आला की अरे आम्हाला ते हवं आहे म्हणजे तीन ते चार पेंटिंग ती लागली अरे वा जे एन पीटी मध्ये लागलं तिथे लागले ला, अशी एका जसं एक, एक, कसं होतं की एका ठिकाणी लागल्यानंतर तिकडे दुसरा येतो कोणतरी बाबा हे खूप कोणी केली आहेत छान लागले आहेत मग त्याच्या वळखी अजून ते, ते लागतं आता नक्की एअरपोर्टला गेलं की बघायला पाहिजे हो नक्की ते दिल्लीला स्पोर्ट्स म्युझियम मध्ये लागले आहेत ते लागले त्यांनी पहिलं स्पोर्ट्स मिनिस्ट्रीसाठी पेंटिंग करून घेतला स्पोर्ट्स त्यांनी त्यांनी पहिलं ठरलं मिल्का सिंगचं साठी आणि तेवढं त्यांना प्रचंड आवडलं तिने आम्हाला स्पोर्ट्स म्युझियम पण आम्ही दिल्लीला होतं तर तिथे अजून काही पेंटिंग्स लागतील अशी भरपूर काही पेंटिंग्स करून घेतली आनंद वाटतो की चांगल्या ठिकाणी जेव्हा आपलं पेंटिंग तेव्हा एक अभिमान वाटतो बरं वाटत आणि व्यक्तिचित्रच तुम्ही करता की व्यक्तिचित्र निसर्ग चित्र कस विचित्र वगैरे आम्ही माझा आवडता विषय पहिल्यापासून आणि विषय दिला की त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करतो वगैरे हो पण मग अशा काही तुमच्याकडे अशा काही इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत का की तुम्हाला बोलवण्यात आलं मग तुम्हाला कमिशनिंग केलं की हे करा म्हणजे मेक टू ऑर्डर हां असतात ना आता आम्ही काही गे समजा मी एक पेंटिंग करून एकाने घेतलं होतं माझ्यासाठी की फक्त मला आईवडिलांचं करून पोर्ट्रेट करून हवं आहे बरं म्हटलं ठीक आहे आणि ते मी द्यायला गेलो होतो आणि नंतर त्यांचा मोठा फ्लॅट होता कोणाकडे एक एम एस आर डी सीचेच येते मोठे म्हणा ते म्हणाले किशोर आम्हाला असं 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 हवं आहे तर इथे पेंटिंग कसं वाटेल आपण इथे पेंटिंग करूया असं करता करता जो तो दहा बारा पेंटिंग्स त्यांनी अशी ती करून घेतली मग विषय आमचे ठरले गेले ह्या विषयावर आपण केलं तर कसं होतं की कधी कधी मार्केटला गेल्यावर तर अशी बरीच रेडी पेंटिंग्स मिळत असतात जी काय म्हणतात प्रोडक्शनमध्ये केली असत पण एक विचार करून जेव्हा आपण करतो की नाही असं असं केलं तर आपण मग ते प्रत्यक्षात चित्रात उतरेल का ह्या विषय असं करूया मग ती मजा पण वेगळी असते की त्यांना पण कसं डोक्यात आलेलं चित्र आपल्याला काढून आहे समोरच्याकडून तो एक आनंद त्यांना पण वेगळा असतो आपल्याला पण काहीतरी आपण नवीन केल्याचा एक आनंद आपल्याला मिळतो अशी पण काही पेंटिंग्स तयार झाली तर आता किशोरजी मला असं दिसतंय की तुम्हाला बरेच जण सांगतात की हे असं बनवा हे व्यक्तिचित्र बनवा पण जेव्हा एक आपल्याला अंतप्रेरणेतन येतं म्हणजे उत्स्फूर्तपणे की आता मला हे काढावं असं वाटतं तर असं सुद्धा तुम्ही करता का की नाही मला आज हे वाटतंय काढावं असं तरी आतून मला ते आलंय होतं ना असं म्हणजे तो किस्सा आला की मी जेव्हा चालत असतो माझ्या आमचे सर नेहमी सांगायचे की निसर्ग हा सगळ्यात मोठा गुरु आहे तो तुम्हाला भरभरून देत असतो फक्त तुमची झोळी मोठी असली पाहिजे कसं काय किती घ्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे तर रस्त्याने जाताना कधी कधी एवढं सुंदर क्लाऊड असतात आकाशामध्ये की ते तुम्हाला देतात अरे एवढं किती किंवा संध्याकाळी किंवा प पाऊस पडायच्या अगोदरचा पा। पा। जे क्लाऊड्स होतात की संध्याकाळचे जे क्लाऊड ते पण टिपायचे असतात आणि ते आठवण करून तुम्हाला ते पेंटिंगमध्ये ते काय का, का, दाखवायचे असतात असा था। एक प्रसंग झाला होता कि, की किती गोष्टी आजूबाजूला घडत असतात तुमची फक्त ती नजर असली पाहिजे म्हणजे विषय पण घडत असतात आजूबाजूला की मी घरी पेंटिंग करत होतो आणि एक पाच सहा जणांचा वारकरी ग्रुप असा जात होता पंढरपूरला ते जातात ना सगळं ते पेटी आणि जा करून ते भजन म्हणत आपले चाललेले तर मला तो आवाज आला त्यांचा आवा आणि ते छान वाटलं म्हटलं वारकरी आत म्हटलं जरा खाली जाऊन बघतो त्यांना फटकन गेलो तर तो त्यांना एक लाईट आला होता मागून अगेन्स आणि मस्त शशी शॅडो अशी पडलेली होती पुढे त्यांची आणि मागून अगेन्स लाईट होता छान त्यांच्या खांदार वगैरे लाईट बीट पडलेलं तर तिथे काय उभं का पेंटिंग करणं काय शक्य नव्हतं मी जस्ट एक फोटो क्लिक करून ठेवला त्यांचा मला ठीक आहे मग ते काय पैसे मागतात वगैरे ते दिले वगैरे ठीक आहे मग घरी आलो बसलो नंतर मी असं मी पेंटिंग करायच्या अगोदर काही स्केचेस करत असतो की हे असं काय केलं तर डोक्यात कसं समजा काहीतरी आलं हा हा विषय घेतला तर मग तो स्केच करून ठेवून देतो जे पेंटिंग कधीतरी येईल होईल आपल्यातून पण त्यावेळी ते सुस्तलं जर हे स्केच करून ठेवलेलं किंवा अजून कुठला तरी मी ठिकाणी गेलो मग ते ती आठवण आणि ते स्केच मग एकमेकांना कधी ते सांगड घालतात अरे हे दोघं एकत्र गेलं तर एक चांगलं पेंटिंग होऊ शकतं मग म्हटलं की ते आधी माझी एक सवय असते की ती मी पेंटिंग करताना काही अभंग गीतं चांगले चांगल्या ज्या मी ऐकत असतो ब्रॉडकास्ट जशा आपल्या आहे त्या पण मी ऐकत असतो संगीत ऐकत असतो काही चांगल्या गोष्टी करणार घडत असतात त्या मी काम करता करता ऐकत असतो भक्तीगीतं असे ती लागलेली होती देव देवा राहतं नाही हे देवा म्हणजे ते सगळं अभंगीत लागलं म्हटलं अरे देव आपल्याबरोबरच आहे म्हणजे चालला आहे म्हणजे तो काय त्यासाठी शोधायला का कुठे देवाला जायची काय गरज नाही आहे मी तुझ्याबरोबरच आहे म्हटलं का तू सुचलं मला म्हटलं अरे पेंटिंग आपण तो फोटो जो काढला होता ती शाडो जी होती त्या शाडोमध्ये जर आपण असं केलं तर मग असं मी दाखवलं की जशी शाडो माणसापासून वेगळी होऊ शकत नाही तसा देव भक्तांपासून कधी वेगळा होत नाही तो त्यांच्याबरोबरच असतो मग ते शाडो मीचा शॅडोला एक आकार दिला विठ्ठलाचा आकार दिला आग, असा की विठ्ठल तुमच्याबरोबरच आहे वारकऱ्यांबरोबर चाललं आहे विठ्ठल मी म्हणजे असं दाखवलं आहे तो विठ्ठल भक्तांना सांगतो मी तुमच्याबरोबरच आहे त्यासाठी तुम्हाला का वेगळ्या कुठे देवाला शोधा शोधायची गरज नाही जसं आपण सांगतो ना की तुम्ही जे कर्म करता त्याच्यातच तो देव आहे तुम्ही वेगळं काय करायची गरज नाही त्याच अर्थाने ते मी पेंटिंग ते केलं वगैरे आणि ते एवढं गाजलं पेंटिंग भरपूर केलं मी असं जायट आहे खूप गाजलं म्हणजे आषाढी कार्तिकीला तर अजूनसुद्धा प्रत्येक बहुतेकांच्या मोबाईलवरती ते पेंटिंग असतं काही जणांना ते माहिती नसतं की पेंटिंग हे कोणी केलेलं वगैरे म्हणजे मला तर वॉशिंग्टनमधून फोन आला माझ्या मित्राचा की मारे किशोर तुझं पेंटिंग इथे व्हायरल होतं आहे आणि जरा त्याच्या तर तर वॉटरमार्क तरी टाक त्याच्यावरती वगैरे म्हटलं ठीक आहे जाऊ ते म्हटलं काय तुला कळलं नाही म्हटलं कुठे किती करत बसणार ना काय काय म्हणजे कोणी कोणी ते कॉपी करू नये वगैरे वगैरेसाठी वगैरे आणि अशा काही छान वाटतं म्हणजे सोयीकडून कौतुक होतं आपलं पेंडिंग म्हणजे एका ठिकाणी तर तुम्ही काय घेत नाही नाव घेत नाही म्हणजे एका राजकारणी तर मस्तपैकी ते छापलं वगैरे पण होतं असं ती बघा कल्पना बघा कशी विठ्ठ्याला वगैरे ते बरं वाटलं चला आपलं कलाकृती कुठेतरी जाते वगैरे तसंच अजून एक प्रसंग झाला होता की मिसेस बरोबर मी आमच्याकडे गणपती येतो हो तर तिला मी मदत करायला जात असतो मी तर फुल मार्केटमध्ये मा आपल्या ठाण्यालाच जात होतो तर तिथे एक बाई एक साधी बिचारी मेहनत करणारी आपल्या लहान बाळाला मांडीवरती ती थोपवत होती आणि आणि पुढे टोपली होती टोपलीमध्ये हार ती विणत होती म्हणजे पोटासाठी ती गजरे विणते आहे दोन पैसे कमवण्यासाठी आपले घर चाललं पाहिजे आणि आई म्हणून ती त्या बाळाची पण काळजी घेते तिला झोपवते पण या दोन्ही गोष्टी ती करत होती ती म्हणजे काय म्हणतात जबाबदारी ती होत होती मला तर विषय आवडला म्हटलं अरे काय मस्त आहे तर म्हटलं आपली मेसेज चाले आपले बरोबर माझं हे सगळं चालूच होतं बघणं लगेच मी तो क्लिक केला कारण त्याचवेळी कुठे मग ह्या ह्या कोट ठेवून देतो मी नंतर ह्याचं हो, पेंटिंगमध्ये कसं करता येईल आपल्याला म्हणजे जे काय सुस्त आपल्याला त्यावेळी हे रेफरन्सला आपल्याला उपयोगाला येतात वगैरे आणि मग मुंबईला मी जातो जहांगीराट गेले तर मित्राचं एक्झिबिशन बघायला जात होतो तर जाता जाता आम्ही कधी आमच्या गप्पा मारता मारता आम्ही मित्र जात असतो कधी कधी स्टेशन ते जहांगीरवर तर मध्ये न्यू इंडिया इन्शुरन्सची बिल्डिंग आहे तिथे एक शिल्प आहे की महिला अशी कष्टकरी महिला आहे वगैरे म्हटलं अरे तिथेच मला क्लिक झालं म्हटलं अरे सुंदर आहे ह्या जर शिल्पाला जर मी ती पेंटिंग ती कष्टकरी महिला जर मी दाखवलं तर हे बॅकग्राऊंडला जर मी घेतलं आणि पेंटिंगमध्ये जर कन्वर्ट केलं मी तर सुंदर होईल तोच का फोटो नाही मी घेतला तोच फोटो घेतला आणि हे पेस्ट केल्यान कसं नाही आहे मी कम्पोज केलं माझ्या पद्धतीने कसं छान वाटेल कलर्स की मी ठरवले हो आणि त्या पेंटिंगमध्ये ते पेंटिंग मी उतरवलं म्हणजे बॅकग्राऊंड किती सॉफ्ट असलं पाहिजे हायलाईट काय घेतलं पाहिजे गोल्डन स्पॉट त्यातला काय आहे तो मी तो निवडला आणि पेंटिंग केलं ते पेंटिंग ते सुद्धा एवढं फेमस झालं की एकाने ते मला सांगितलं की मला ते लेखासाठी तुमचं ते पेंटिंग पाहिजे कोण म्हणलं मला मला एक कविता लिहायची हो त्यासाठी ते मला पेंटिंग पाहिजे एक डॉक्टर होते त्याने मला मला ना मला ते पेंटिंग हवं आहे ते त्या डॉक्टरने ते घेतलं ते पेंटिंग ते असे काही अनुभव असे येतात ना काही आपलं पेंटिंग आपल्याला खूप काही देऊन जातं आणि लोकांना पण नाही का एका कलेतून दुसरी कला म्हणजे तुमचं पेंटिंग बघून कोणाला तरी कविता करावी वाटली कोणाला लेख लिहावा असं पण ती एक दृष्टी पाहिजे नाही का मला ह्याच्यात हे ना काहीतरी आहे म्हणजे ह्याच्यातनं कॉम्पोजिशन होईल आणि नुसतं असं नाही की तो फोटो काढला आणि मी ते पेंटिंग केलं असं नाही मग ते लोक म्हणतील मग फोटो आणि तुमच्या पेंटिंग मध्ये फरक काय फरक काय तुमचं वेगळे पण त्याच्यामध्ये काहीतरी आलं पाहिजे मला अजून आठवतं नेहरू सेंटरला माझा शो चालू होता तेव्हा एक ग्रस्त आले आणि त्यांची तिथे ते मिटिंग होती आले नजर फिरवली पेंटिंगकडे वगैरे मला म्हणाले की मला एक पेंटिंग करून हवं आहे कमिशन वर्क करून हवं तर बोलत चालेल तर मला तुम्ही म्हणजे मोर आणि कमळ हा विषय घेऊन तुम्ही एक पेंटिंग तुम्ही कर मोर आणि कमळ वगैरे हो ब ठीक आहे साईज वगैरे हो तर मी नॉर्मल कसं विचारतो की का असं होतं की पेंटिंग करायला घेतलं आणि उद्या घेऊन गेलो आणि मग जिथे ते घरात लावणार आहेत ती जर साईज माहिती नसेल तर ते छोटं मोठं होऊ शकतं तर मी नॉर्मली विचारतो की मी साईटवर येऊ का मेजरमेंट घेऊ का किंवा तुमच्याकडे एक्झॅक्टली मेजर आहे का त्याचं पण जो नाईंटी पर्सेंट नाईन्टीन पर्सेंट लोकं सांगता तुम्ही या घरी बेस्ट वेळ तुम्ही तुमच्या आणि बघा आणि मग ठरवा म्हणजे आपल्याला कळत तर म्हणजे ठीक आहे कुठे आहे पुण्याला पुण्याला बरं म्हटलं मग ॲड्रेस वगैरे हो दिला त्याने काढ दिलं बरं येतो गेलो पुण्याला पु पुण्याला गेलो घरी मी आणि मिस मीसे, माझी मिसेसमध्ये माझी ती असिस्टंट पण आहे माझी ती पार्टनर पण आहे सगळं काय तिला सगळं असं म्हणजे पेपर पेस्ट करण्यापासून कॅनवास टेस्ट करण्यापासून ती क्लायंटला हँडल सगळं सगळं ती बघते मी त्या बाबतीत लकी आहे आणि मग ती माझ्यावर आम्ही कुठे जात ती सोबत असते गेलो मला म्हणाले सगळे जिथं ते त्यांच्या घरी गेल्यानंतर ज्यांच्या जे काही शिपाई किंवा जे ज्यांचा तो कर्मचारी वर्ग होता घरात वावरणारा सपेट शर्ट सपेट पॅन्ट वगैरे आणि तिथे सकाळ वगैरे लिहिले म्हणजे सकाळ सकाळ लिहिली मिसाईल का म्हणाले की बहुतेक पवार फॅमिलीतले हे असावेत म्हटलं हो सकाळ पेपर वगैरे हो मग ते आले भेटलं मग नंतर कळलं त्यांचं नाव अभिजित पवार वगैरे मग त्यांनी ते साईज वगैरे सांगितले वगैरे मोर आणि ते याच्यावरती पेंटिंग्स वगैरे आणि खूप कला रसिक होते ते थे। त्यांचे मिसेस पण खूप कला रसिक म्हणजे आवड त्यांना भर भरपूर होती आणि मग ते पेंटिंग त्यांना मी ते घरी येऊन ती परफेक्ट पेंटिंग करून आणून त्यांना दिलं आणि त्यांनी एवढं माझं हे केलं ना के की मी कसे आलात काय मग कसं जाणार हे ते वगैरे ते पेंटिंगला खूप आवडला तो एक अनुभव मग त्यांच्यामुळे मला एकदा एका ठिकाणी सुप्रिया सुळे मॅडम पण भेटलेल्या अरे मग त्या आठवण त्यांना मी सांगितलं त्या पण ज्या खुश झाल्या म्हणजे मला पण तुझ्याकडून पेंटिंग करून घ्यायचं वगैरे बिझीसाठी देखील म्हटलं हो हो अशा नाही ओळखीनी ओळखी त्या त्या होतात तशीच ओळख आमची झाली होती की आपले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांची एक ती ओळख अशी झाली की गुजरातमध्ये वडनगर एक गाव आहे आणि त्यांचं ते मूळ गाव वडनगर तर तिथे कॅम्प होता म्हणजे नॅशनल कॅम्प होता गुजरात कला प्रतिष्ठाने तो एक अरेंज केलेला होता तिथे आणि देशभरातले दे आर्टिस्ट आले होते तिकडे आणि पेंटिंग झाली लाईव्ह पेंटिंग करायची होती तिथे कुठे कोणी कुठे जा कुठे बसा तर एक मस्त ते शंकराचं एक मंदिर होतं त्याच्यावर तो एका मूर्तीवरती पडलेला लाईट वगैरे ला, मला खूप भावला मी जास्त माझ्या चित्रांमध्ये ना प्रकाश म्हणजे लाईट अँड शेडचा ला, ड्रामा माझा खूप करतो हां तो मला आवडतो म्हणजे असं तर डेड नको वाटायला तर लाईट आला की तर एक थ्रीडीनेस त्याच्यामध्ये तो येतो वगैरे ते मला ते आवडतं पहिल्यापासून मग मी म्हटलं त्यात तो लाईट पडला होता आणि तो लाईट जायच्या अगोदर ती ती आपलं पेंटिंग फिनिश झालं पाहिजे कॅप्चर केलं पाहिजे फोटो काढून मी घरी नंतर आरामात गेलो तो भाग वेगळा पण मला तुम्ही जे जा स्पॉटवर जाऊन जे जा पेंटिंग करता ती जी मजा येते ना ती काही ओवरच असते तो अजून एक किस्सा आहे तुम्ही नंतर सांगेन राजस्थानचा तर हे असं मी जे पेंटिंग केलं आणि नंतर त्यांनी ठरवलं मग आम्ही आमचा शो म्हणजे कॅम्प झाला मग आम्ही सगळे निघालो पेंटिंग त्यांना ती द्यायची होती ते स्पॉटवर केलेली तर ते सर्व सहा सव्वा सहाशे साडेसहाशे पेंटिंग जवळपास ती झाली होती सगळ्यांची भरपूर पेंटिंग्स मग त्यांनी असं ठरवलं की काही आतली पेंटिंग आता प्रत्येकाला आपल्या गावची एक ओढ असते हां तर पंतप्रधान त्या गावचे तर त्यांनी जे आयोजक होते सगळं त्यांनी अरेंज केलं ते म्हणाले की त्यांनी अरेंज केलं असं की मोदी साहेबांना की आम्ही काही पेंटिंग तुम्हाला देऊ इच्छितो गिफ्ट वगैरे असं काही तुम्हाला परत आवड म्हणून प्रत्येक आमच्याकडून तर ते म्हणाले की नाही मला फक्त माझ्या ऑफिससाठी दिल्ली पी ओ मे म्हणजे पंतप्रधान नपसाठी मला फक्त पाच पेंटिंग हवी आहेत तर नंतर मला असं कळलं की त्यांनी सगळी पेंटिंग त्यांना पाठवली हो त्यातली तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला जी हवी ती पेंटिंग सिलेक्ट करा त्यांनी पाच पेंटिंग सिलेक्ट केली आणि त्या पाचमधून महाराष्ट्रातून मी होतो एकटा बाकी चार गुजरातमधले आर्टिस्ट होते वगैरे मग मला त्यांनी फोटो वगैरे पाठवला हो त्यांनी की कि अरे किशोरजी आपका पेंटिंग सिलेक्ट किया अरे मोदी साहेबने आपका पेंटिंग हात मी लिया आहे तो आनंद असतो ना आपल्याला भले आपण प्रत्यक्ष भेटलो नाही पण आपलं पेंटिंग त्यांच्या हातात गेलं आहे त्यांनी कौतुक केलं आहे आणि तो फोटो पण आपल्याकडे आलेला आहे आणि माझ्या पण पेंटिंग तो मिस करताना पण फोटो आहे माझ्याकडे त्या पेंटिंगचं म्हणजे माझं पेंटिंग त्यांच्या हातात पण गेलं आहे आणि त्यांनी एक सर्टिफिकेट पण मला ती पाठवली वगैरे आणि फोटो आणि मग इकडे आल्यानंतर ती मोठी बातमी झाली की ठाण्याचे कलाकार दिल्ली दरबारी वगैरे वगैरे ते छान असतं मग असतं आपले आले या कलेमुळे मी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांना म्हणजे काही म्हणाले की आम्ही एवढं आयुष्य घालवलं पण आम्हाला इथपर्यंत पोचता आलं नाही पण मी सहज तिथपर्यंत मी या चित्रकलेमुळे मी लहानपणापासूनच आवड होती म्हणजे लहानपणापासून तुमचं हे डेव्हलपमेंट झाली कलेच्या दृष्टीने की ॲक्सिडेंटली तुम्ही त्याच्यात शिरलात नाही नाही लहानपणापासून जशी नॉ सर्वसामान्य मुलांना आवड असते ना तशी मलाही आवड होती कोणाच्या चित्र म्हणजे थोडं त्यात बिल्डिंगमध्ये मी इकोळी पार्क साईडला राहायचो चाळ जी प्लस थ्री अशा टिपिकल बिल्डिंग त्या मग कोणाच्या वया पूर्ण कर ड्रॉइंग आता त्यातल्या बिल्डिंगमध्ये अरे किशोरचं ड्रॉइंग चांगलं आहे मग माझं जरसं एक ड्रॉइंग करून दे मग ते माहिती आहे तेव्हा प्रयोग वयातल्या फाडलेला बेडूप म्हणा हे ते ती चित्र ती असायची ते मी करायचो आवडायचं मला मित्रांसाठी कोण मला कोणतरी करायला देत आहे पण ही चित्रकला इवन हे सांगतो की दिवाळीमध्ये दारामध्ये रांगोळी घालायची असेल ना तर तो, तो ब्राऊन गेरू रे रेडी करून ठेवायची नाही किशोर राहील आणि ते करेल बाबा किशोर ते झालं की नंतर माझा नंबर आहे मान नंतर म्हणजे एवढी माझी वाट बघत अशी आणि मला ते आवडायचं आहे का आपली कोणतरी वाट बघते ना ते सगळे रांगोळ्या तयार करून करायचो मी त्या आवडीने सगळं करायचो आणि फराळ करायला पण मला ते आवडायचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आवडायच्या त्यापासून मला पण ही करता 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 मला कोणी सांगणारही नव्हतं तिथे लहानपणाच की अरे बाबा हिच्यात इंटरमिजिएट एक्झाम असते एलिमेंट असते तू दे त्याच्यामध्ये तुला आवड आहे कोणीही सांगणार नव्हतं शाळेमध्ये पण आम्हाला ती एक्झाम असतात पण मॅडमने अशा काय फोर्स आम्हाला केलं नाही तुम्हाला द्यायचंच द्या आता नका देऊ असा तो एक तो विषय होता वगैरे त्यामुळे घरी असं वातावरण आलं की अरे तू अभ्यास कर अभ्यास कर काय त्या चित्रकण का कोट भरणार आहेस का काही नाही तर चक्क असे वैतागून काही बोलायचे की तेव्हा माहिती आहेस अगोदर रोडवरती साईबाबा गणपती काढलेले असायचे मग ते पैसे टाकायचे वगैरे म्हटलं अभ्यास कर ना ते भीक मागायची वेळ येईल ती रोडवरती का चित्र काढायची वेळ येईल नुसतं तेच करत बसतोय त्यांनी एम एफ हुसेनचं नाव नव्हतं ऐकलं तेव्हा काहीच नाही कोणी काहीच नाही त्यातलं माहिती नसलं मग आमचा मामा माझ्याकडे राहिला होता तेव्हा तर आपण घरच्या गोष्टी जेव्हा शेअर करतो ना एकमेकांना अरे आमच्याकडे माझा भाचा भाचागे माझा पुतण्या असं असं आहे ते आहे मग तू कसं सांगतो अरे मग तर ह्या फील्डमध्ये गं तर तो मित्राबरोबर तोच त्यांनी शेअर केलं माझा विषय तो मित्र म्हणाला की अरे मग त्याला तू जेजेस कुलाबाटमध्ये घाल त्याला एवढी आवड आहे तर मग आम्हाला पहिल्यांदा माहिती आहे जेजेस कुलाबाट मला म्हणाला आपल्याला सोमवारी जेजेस कुलाबाटला जायचं तू चल जेजेस कुल्हाट जे जे कॉलेज तर मला माहिती सॉरी जे जे हॉस्पिटल माहिती आहे आता जे जेस कुलाबाट पण आहे म्हणजे काय असं तिकडे नाही म्हणतो ते सगळं पेंटिंग शिकवलं जातं म्हणजे बरं झालं कॉलेजमध्ये तोपर्यंत तो माझं बारावी होऊन माझं एफ वाय बी कॉम मी करत होतो हां ते आपलं लोकं सांगतात काहीतरी डिग्री घेतली पाहिजे मग तुम्हाला कुठेतरी तो जॉब मिळेल मग ती नोकरी लागेल हे चौकटीतलं आयुष्य असं जागा आहे म्हणून घरच्यात तू बाबा तू शिक पण म्हटलं तिथे तर शिकायचं आहे ना ते शिक्षण जर म्हणून जर इथे मला शिकायला मिळालं तर काय बेस्टच आहे ना ड्रॉइंगच करायला मिळत आहे मी खुश झालो कधी सोमवार येतो आहे आणि मी जातो आहे सोमवारी आम्ही गेलो गेलो पहिला प्रश्न तिथे गेल्यावर तेव्हा ते दहावीनंतर ते ॲडमिशन द्यायचे तेव्हा मिळत होते आणि मी सगळी ती पेंटिंग तेव्हा रवी शास्त्रीला ऑडिओ वगैरे मिळालेली आहे त्यागार एटी फोर मला वाटतं का ते एटी टू एटी फोरमध्ये ती ते फोटो मी असे पेंटिंग केलेली होते सगळे तुम्हाला जवळ पेंटिंग वगैरे हो बघितलं म्हणलं तुम्ही कोणता क्लास जॉईन केलेला आहे मला क्लास वगैरे हो नाही हे मिस केलेले पेंटिंग्स आहेत कशावरून तुम्ही केली आहेत परत त्याच्या खाली काय नाव बिव टाकायचं हे मला तेव्हा काय माहिती नव्हतं वगैरे हो हे कुठे नावं कुठे तुमचे खाली सी सही नाही काय नाही हे पण काय मला माहीत नाही खाली सईला टाकायची असते आपले नाव लिहायचं असतं वगैरे नाही 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 तुम्ही इंटरमिजिएट दिली आहे का मी नाही ती शाळेत असते हो तीच असते तीच एक्झाम द्यायची असते मी ती नाही दिली नाही नाही मग तुम्हाला ॲडमिशनचं नाही म्हणणं तेव्हा सीई टी वगैरे नव्हतं पण ती एक्झाम वगैरे देऊन तुम्ही पास असायला पाहिजे होतं मग कोणीतरी सांगितलं की हेच्या स्कुला पाठपण आहे डिप्लोमा आहे तिथे तिथे जाऊन बघा मग तिथे गेलो तिथे गेल्यावर सांगितलं की तुम्हाला दोनशे रुपये खर्च आहे महिन्याला तर आम्ही ते करून घेऊ तुमच्याकडून ती एक्झाम वगैरे हो पण तो दोनशे रुपये खर्च आहे सगळं वगैरे हे ते आणि त्या वडील मिलमध्ये होते वडीलमध्ये मला आठशे रुपये पगार आहे आणि त्या तो दोनशे रुपये घर चालवणं थोडंसं कठीण होईल कडबळून बरं ठीक आहे म्हटलं तिथेही रामराम ठोकला तर म्हटलं आवडतो होते अरे यार काय करायचं चांग मला ते बघितलं मुलांचं ड्रो मुलं काढताय ड्रॉईंग बघितलं मी ते कॉलेजमध्ये आतून खूप वाटत होतो पण म्हटलं तर काय करणार ठीक आहे मग मित्राला वाटतं मामाने सांगितलं असेल अरे असं असं झालं आहे ते नाही मग ठीक आहे हरकत नाही तिथे माझे अजून एक आर्टिस्ट आहेत मित्र आहेत त्यांच्याकडे पाठव त्यांना डोंबोलीला मग डोंबोलीला गेलो गोईकर म्हणून आहेत मग त्यांच्याकडे ओळख झाली ठीक आहे तू माझ्याकडे येत जा मी तुला दाखवत धरेल मग ते लँग्वेज आर्टिस्ट होते म्हणजे आतासुद्धा मी आपल्या देशाला तेरा चौदा ज्या काही लँग्वेज आहेत त्या मी ओळखू शकतो सगळ्या हां बोलू शकत नाही तू पण ओळखू शकतो ते लँग्वेज आर्टिस्ट होते ते झालं त्याच्या त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन जाऊन मग ते ॲडव्हर्टायझिंगसाठी चार, काम करायचे मग लिंटास ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाणं जा झालं मग ॲडव्हर्टायझिंग काय प्रकार आहे तो मला कळायला लागला आणि मी माझं एक ठरवलं होतं की आपल्याला जेवढी अब अभ्यासात आवड नव्हती ना तेवढी मला ह्या पेंटिंगमध्ये रस येतो ना मग मी जीव तोडून तिथे करेन मी मी सोसो नाही करणार मग जे करायचं ते मी त्याच्यामध्ये करेन मग मी कोणाशी म्हणजे सांगायला हरकत नाही मी खालच्या दर्जाची कामं पण त्यांची घरची केली काय केलं मी पेंडिंगसाठी काही करेन पण ती केली सगळं मग ते करता 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 म्हणतात ना तुम्हाला यश मिळतं तिथपर्यंत पोचलो कोण ते त्यांना आवडलं मला हा काय बाबा चिकट दिसतो आहे काय सोडत नाही आहे मग माझे ते तिथून गेल्यानंतर माझे विजय आचरेकर माझे गुरु भेटले ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्यांच्यानंतर आता जगविख्यात आर्टिस्ट आपले माझे गुरुवर्य वासुदेव कामत सर भेटले व पेंटिंग काय आहे ते मला त्यांचे कळालं संस्कार भारती वर्ग सुरू झाला वर्गावर जायला लागलो दर रविवारी जायचं सकाळ ते संध्याकाळ पेंटिंग करायची वगैरे मग त्यांनी जे सांगितलं की त्या पेंटिंगच्या खाली तुझं नाव पाहिजे मग मी नाव टाकायला हे माझं पेंटिंग म्हणून मग ते एक आनंद हे माझं पेंटिंग पेंटिंग, है। पेंटिंग है। मी एजन्सीमध्ये पंधरा सतरा वर्ष कामं केली पण एजन्सीमध्ये किती चांगलं मी इलस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन केलं मी खाली नाव टाकू शकत नव्हतो कारण तिथे एजन्सीचा की नंबर असायचा हां एका तर मी एमसाठी मी एक काय हे केलं होतं इलस्ट्रेशन केलं त्यांना आयडिया काय तर विसरलं त्यांना अवॉर्ड मिळालं होतं ओ एन एमला हां त्या मी जे इलस्ट्रेशन केलं होतं त्याला अवॉर्ड मिळा पण ते मी सांगू शकत नव्हतं की मी आहे माहीत होतं त्यांना लिंटासाठी पण एक मी मोठी ॲड हे केलेलं स्टेशन केलेलं आयडिया आयडिया म्हण त्याचा क्लायंट होता वगैरे बोट होती अशी मस्त चालली खूप सुंदर पण ते मी नाव टाकू शकू ना कारण तो त्यांचं ते एजन्सीचंच नाव येतं पण इथे कसं पेंटिंगमध्ये हे माझं पेंटिंग आहे मी खाली नाव टाकू शकतो हे माझं पेंटिंग आहे मग ते कसं काय असे ना मग तर तुम्ही खुश होतो हे असं करता 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 मी कधी ती झा मग म्हणाले अरे तुझं तर पेंटिंग तू करतो आहेस मग एजन्सीमध्ये मी काय लोक लंचमध्ये खाली जायचे मी लंचमध्ये तिथेच बसायचो आणि पेंटिंग करायचो वेळ कधी मी घालवला नाही जास्त घरीसुद्धा आम्ही एजन्सीला माझा मित्र सेकंड फ्लोरला राहायचा मी ग्राउंड फ्लोअरला राहायचो आणि आमचा टायमिंग होता सकाळी की साडेआठ पावणे नऊला घरातून निघायचं साडेआठ पण मी रेडी होऊन राहायचो अर्धा तास मिळायचा अर्धा तासामध्ये पण काहीतरी मी करत बसायचो मग तो यायचा अरे तिला ना तू वेळ लागला तिला जेव्हा तेव्हा हे करत नाही अरे म्हटलं थोडा वेळ लाग मिळाला तर पण करूया काहीतरी पण ते कुठेतरी कुठेतरी होत होतं म्हणजे आपण म्हणतात ना की आपण जे वेळ कधी ह्या गोष्टी फुकट जात नाहीत गेल्या आणि ते करता 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 मग पेंटिंग जमायला लागली माझी थोडंसं मला कुठेतरी म्हणजे जी अगोदरची जी भीती होती की एवढाशा पेपरवरती तो एवढा मोठा निसर्ग कसा दाखवायचा मग थोडा थोडा तो थो जमा लागला आणि त्याच्यानंतर मग एक जण म्हणाले की अरे तू शो का नाही करतो शो आपल्याला कसा करा मी कॉलेज ना तर कॉलेज नाही केलं आहे काय नाही केलं आहे म्हणजे कोणी विचारलं तर मग कायच सांगणार उत्तर नाही असं काय नाही येते पेंटिंग बघून ते दे शो देतात तू काय गॅलरी वगैरे हो तू बायोडाटामध्ये ठीक आहे पण बाकीच्या गोष्टी लिही ना तू झालं भरलं म्हटलं मिळेल मिळाली तर ठीक आहे आमचा ग्रुप शो होता गॅलरी मिळाली गॅलरी मिळाली जो जहांगीर आर्ट गॅलरी पहिल्यांदा मिळाली मग अगदी आकाश ठेकणं वाटायला लागलं वगैरे आता शो वगैरे मग माझा भाऊ म्हणाला की दादा सेल्यू इनोग्रोशनला चांगली व्यक्ती अशी बोलूयात ते तेव्हापासून ती अशी टच राजकारण्यांची वगैरे म्हणजे बोलायचं कोणा तू त्यातली आवड असणाऱ्या व्यक्तीलाच बोलवलं पाहिजे मग राज ठाकरे एक चांगले कलाकार आहेत तर म्हटलं येतील का आपल्या शोला वगैरे बोलले ठीक आहे बघूया तर आम्ही गेलो मित्रांनी ओळख काढून मी माझा अल्बम घेऊन गे। गेलो जी एक्झिबिशनमध्ये पेंटिंग डिस्प्ले करणार होतो ती घेऊन गेलो त्यांना सर म्हटलं असं असं आहे तर ते बरेच जण खाली बसले होते वीट भेटायला येत असतात वगैरे बरेच जण होते म्हणजे पंचवीस तीस लोकं होते ते एक जण त्यांच्या पी ए म्हणाले तुम्ही बसा ते बाकीच्या चव होते त्यांनी ते त्यांची नजर असते त्यांची अशी नजर होती कोण आहेत ते तर तुम्ही सांगितलं की चित्रकार आले भेटा चित्रकार म्हटल्यानंतर ते जरा हे होतं रे अरे आर्टिस्ट ठीक आहे त्याने बसायला सांगा बाकी सगळे झाले बघ माझा नंबर लागला म्हटलं साहेब ला ला म्हटलं केलं माझा शो आहे तर माझी इच्छा आहे की तुमच्या असते वगैरे आणि तेव्हा त्यांच्या हातून ना एक पुस्तक ते करणार होते बाळासाहेबांवरती बायो फोटोग्राफी म्हणून पुस्तक त्यांनी काढलं बाळासाहेबांवरती ते गेटवेला जर उद्घाटन वगैरे झालं होतं त्यात खूप बिझी होते तेव्हा नाही मला खूप बिझी आहे मी मला नाही वेळ देत येणार बरं ठीक आहे हरकत नाही म्हटलं दन ती एक्झिबिशनमधली पेंटिंग ती तरी तुम्ही डोळे डोळ्या घालून घाला म्हटलं मला तेवढंच मला बरं वाटेल बरं त्याने ती बघितली अल्बममध्ये बघता बघता पेंटिंग्स आहेत तुझे आहेत मेलो हां मी केलं आहेत वॉटर कलर्स आहेत सगळी वॉटर कलर्स होती माझी वॉटर कलर्स आहेत हां असं वॉटर कलर्स आहेत बरं कलर शो कधी आहे मग काहीतरी पाच मी असं काहीतरी होत होतो तारीख पाच मी बरं किती वाजता आहे पाच वाजता नॉर्मली ओपनिंग संध्याकाळचे ठेवतात नॉर्मल संध्याकाळी साकारना सोयस्कर साहेब पाचला नाही जमलं ते चालेल तुम्ही तुम्ही सांगा त्यावेळेत आपण करूया कारण मला आतून वाटायला लागलं त्यांना इंटरेस्ट थोडा दिसतो आहे म्हटलं कशाला तेवढ्या वेळेसाठी आपण हे करा म्हणलं साहेब तुम्ही सांगा सकाळ तर सकाळ दुपार तर जी वेळ तुम्ही त्या वेळ बदलायची नाही पाचचा टायमिंग सांगितल्यानंतर पाचचा टायमिंगच ठेवायचा मी पाचला येणार फक्त एक अट आहे परत पोटात गोळा आला म्हटलं काय मला जास्त वेळ माझा घेऊन म्हणजे लवकर सोडू मला कारण ते पुढे त्यांना कार्यक्रमात त्याच हरकत नाही तुम्ही आलात लगत फितकं आपली ग्राउंड मला गेलात तरी जाईल पण नजर पेंटिंगवर फिरली तरी बाद झाली मग थोडं मला भरपूर आनंद नाही मग येईन खुश झालं मी ते नाही नाही म्हणत होते आणि पेंटिंग आपल्याला बरं वाटलं तिथे मला त्यांनी आले आणि शार्प टायमिंगवर पहिले राजकारणी मी असे बघितले ना की त्या डॉटवरती पासला आले सगळं बघितलं वगैरे खुश झाले आणि त्यातली जर फिफ्टी पर्सेंट पेंटिंगची विकत घेतली हो हो सगळी घेतली वगैरे छान खुश झालं नंतर मग फोन आला घरी घरी बोलवलं आणि त्यांनी नुसतं असं नाही म्हणजे चला पेमेंट दिलं विषय संपला घरी बोलवलं मिसेस ला बोलवलं सगळ्यांना हे आहे विचारपूस केली म्हणजे असे खूप कमी मी बघितले राजकारण्याला किती कधी मनापासून बोलणार आहे प्रेमाने कलेचा आदर आहे खूप छान मग तुम्ही असं तुमची अशी एखादी विशिष्ट शैली म्हणा तंत्र म्हणा आहे का किंवा एखादी सगळ्यात माझी आवडती कलाकृती की हे माध्यम मला आवडतं म्हणजे तुम्ही आता म्हणालात वॉटर कलर ॲक्रिलिक असं वेगवेगळ्या प्रकारचं माध्यमांमधनं तुम्ही पेंटिंग्स करता तुमचं एखादं तंत्र माझं माझं आवडतं माध्यम म्हणजे वॉटर कलर्स अच्छा मला अजून आठवतं मी आमची आठसोसाइट ऑफ इंडिया संस्था आहे ती एकशे पाच वर्षाती जुनी आहे आणि बरेच आर्टिस्ट देशभरात त्या त्याच्यात आहेत मेंबर आहेत मी पण आहे आणि बरं मी म्हटलं कॉलेज नाही गेले तर आपण संस्था तरी जॉईन करू शकतो ना मी बॉम्मेंट सोसायटी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया याचा मी मेंबर आहे लाईफ मेंबर तर त्यांचे कॅम्प असतात वर्षभरात दोन तीन त्यांचे कॅम्प जात असतात मी अजून जातो तर ते जहांग मला जैसलमेरला राजस्थानला जैसलमेरला तो कॅम्प होता आम्ही गेलो आणि तिथे पटो अविली आहे एवढी सुंदर पटोआवीली ती आहे ना ती असं ते म्हणतात की चाळीस वर्ष लागली म्हणे करायला जे वडिलांनी सुरू केली आणि मुलाने संपवली असा तो म्हणतात तिकडची लोक सगळं पण काम वगैरे त्याची डे त्याचं म्हणजे खिडक्या पुढे आत बाहेर वगैरे प्रकार थिडीनेस एवढा सुंदर सकाळचा लाईट पडलेला मी बघितल्यावर त्या प्रेमात पडलं म्हटलं याचं पेंटिंग कधी सुंदर होईल पण हवा टाईट झालेलं की एवढं मोठं दाखवायचं कसं नको ते फ्लॅट नाही आहे हातबार हातभार सगळं त्या सगळं पूर्ण स्ट्रक्चर आणि ते संपूर्ण मग मला तिथं कळलं की आर्किटेक्चर विद्यार्थ्यांना खास तिथे घेऊन येतात स्टडी करायला मग प्लॅन केला म्हटलं बस करायचं म्हणजे करायचं पेंटिंग आणि ज्या तिथे त्या मॅडम होत्या आमच्या सेक्रेटरी त्या संस्थे त्यांना म्हटलं मॅडम सकाळी निघालो मी म्हटलं पाठवा हवीला चाललो आहे कारण त्यांना माहिती म्हणा शोधा शोध नको मी तिथे जातो हो आहे म्हटलं अरे म्हटलं तुम्ही तरी नाही ते राहते मी तिकडे जातो आहे मला जायचं आहे म्हणजे माहीत असलेलं बरं गेलो सकाळी एकटा सहा साडेसहाला जेव्हा टच झालो आणि मी तिथे विचारून ठेवलं आजूबाजूला लाईट कधी येतो तो म्हणजे लाईट साधारण आठच्या दरम्यान तो लाईट येतो असा तिथे तोपर्यंत दीड तास मस्तपैकी ड्रॉईंग केलं पूर्ण ड्रॉइंग केल्यानंतर के मग तो लाईट यायला सुरुवात झाली तसंनंतर मग मा ती माझ्या प्लॅनिंगनुसार मग मा ते मी सगळं केलं ला की लाईट शेडचा ड्रामा करत 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 दुपारी मला वाटतं दोन एक वाजले मला दोन वाजले म्हणजे सवजा सात तास काय तिर एका पेंटिंगला लागलं म्हणजे आयुष्यातलं माझं पहिलं पेंट वॉटर कलर वॉटर कलर आणि कुठ किती कलर कॉम्बिनेशन केली कलर नाही ती पूर्ण ब्राऊन मध्येच होती पण त्या दिसताना तुम्ही ब्राऊन तुम्हाला कलर दिसतो पण त्याच्यामध्ये बरे शेड असतात लपलेले वगैरे दुस दिसताना तुम्हाला तो ब्राऊन दिसतो वगैरे पण ते झाल्यानंतर तेवढा खुश झालो तिकडचा की मी सांगतो तिचा की झाल्यानंतर आपल्याकडे कसं एम टी डी सी जे ऑफिसेस वगैरे असतात तसं त्यांना एखाद्या बाजूला एक ऑफिस होतं मी बसलो होतो त्याच्यात बाजूला तर ते म्हणाले की ते तू तो माणूस माझ्याकडे बघत असा की हा पेंटिंग करतो आहे हा मुलगा तिकडे झाल्यानंतर त्यावेळेस त्यांनी बघितलं ना ते पेंटिंग दाखव म्हणून म्हटलं आणि लगेच त्यांनी स्वतःकडे घेतलं इतना सालसे लोग हे पटवा हवी दिकर आहे इतनी सुंदर नाही लगे आमलोग को जिथं हे पेंटिंग मी रही आहे केवढं कॉम्प्लिमेंट आहे ना की जे ॲक्च्युअल आहे त्याच्यापेक्षा तुम्ही केलेलं पेंटिंग जास्त सुंदर पेंटिंग सुंदर आणि तो ती पेंटिंग द्यायला तयार नाही मला नाही म्हणे हे पेंटिंग तुला देणार नाही आता आम्ही हे पेंटिंग आम्ही देणार ठेवणार आमचं जे ऑफिस आहे टुरिस्ट कामजार बाबा टुरिझमचं ऑफिस त्यांना आम्ही द्या हे करू आम्ही त्याच्या प्रिंट्स काढू आता भरपूर आणि तुझं नाव पण खाली टाकतो वगैरे हो आणि द फोटो तू घे त्याचा काढून आईला म्हटलं हे बरं आहे एवढी मेहनत मी केलेली आहे आणि हा सांगतो की, सांग की फक्त तू फोटो काढ आणि पेंटिंग आमच्याकडे राहणार वगैरे हो तर करायचं काय तेवढ्यात आमचे मित्र मंडळी सगळे आले शोधत मला हा गेला कुठे गेला कुठे त्यातला आमच्या एक मैत्रीण होत्या त्या म्हणाल्या की किशोर काम कर तू इथून नीक पहिला बाहेर पुढचं मी बघते म्हटलं बघ बाबा म्हटलं पेंटिंग मला पाहिजे ठीक आहे तर तिने गोड बोलून बोलून ना बाई साहेब जरा बताव पेंटिंग जरा बताव हमारे सर हे बताना पडे असं गोड गोड बोलून ते पेंटिंग काढलं आणि पेंटिंग हातात धरलं तिने गेलं आता तो लेडीज म्हटल्यानंतर तो जबरद करू शकत नाही त्याच्यामुळे तो ती ते पेंटिंग घेऊन ती शर्ट मला अगोदर सांग तू पहिला डायरेक्ट हॉटेलवर जाते पेंटिंग असं करू ते पेंटिंगची स्टोरी झाली अरे वा मोठी स्टोरी झाली म्हणजे आणि खूप मजा मग ती ते पेंटिंग मला बरेच लोकांनी वेगळ्या अँगलनी मला मी ती पेंटिंग जो जो दहा ते बारा पेंटिंग पटवा हवेलीची केली मी वेगवेगळ्या अँगलने अशी ती करावी लागली हा एक तो मस्त मला एक सांगा की प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या कलाकृतीशी एक अटॅचमेंट असते ना की माझी आहे तुम्ही सुरुवातीला भले नाव नाही टाकलं तर असं कधी झालं आहे का की इतकं तुम्ही इन्वॉल्व्ह झालात की असं वाटलं की नाही आता हे माझ्याकडेच ठेवायला पाहिजे असं झालं का कधी हो झालं ना ए... श्रीवर्धनला गेलेलो आणि तिथे आम्ही मी माझी फॅमिली माझ्या मित्राची फॅमिली होतो गेलो होतो पेंटिंग करूया आपण तिकडे छान आणि पेंटिंग करायला बसलो तर तिकडे बंगला होता घेतलेला बंद असो एरवी पण असे भाड्याने देतात तिथे आम्ही राहिलो होतो आणि समोर एक घर होतं एकदम जुनं एकदम पडायला आलेलं टिपिकल कोकणातलं घर म्हणालं तसं आणि त्याच्यात बाजूला एक घर होतं ते जेवायला त्यांच्याकडे आम्ही होतो आणि असं दुपारी मी जेवण बाहेर पडलं ब माझी नजर गेली तर त्या घरावर एवढा सुंदर लाईट पडला होता, गर हो गर होता। ला ला। में में ते जुनं घर वगैरे होतं म्हटलं अरे घर करायला किती मजा येईल पण मी आपलं मी बाकी तर मित्रांवर म्हटलं चल आपण जाव्या समुद्र हे ते म्हटलं तू जा रे म्हटलं मला इथं घर आहे ना ते मला बोलावतं आहे सारखं फुणवतंय करायला घाटी ठीक आहे ठीक आहे चल बस तू तर ज्यांच्याकडे जेवायला आम्ही जाणार होतो ना ते आले ते म्हणलं ते पण बोल काय पडीक घर आहे ओ कोण त्या घरात वाद चालू आहेत वगैरे कोणाचं ते एकदम जुनं कधी पडेल मात्यामध्ये म्हातार झालंय ते घर त्यात तुम्हाला काय सौंदर्य दिसतंय म्हटलं हो आम्ही असे सौंदर्य शोधत असतो साध्या डोळ्याला दिसणार नाही ते अंतर्दृष्टी तुम्हाला आहे आणि ते मी केलं केल्यानंतर मलाही माहीत नाही मी घरी आणून ठेवलं त्याच्यानंतर मला महाराष्ट्र राज्य पुरस्कारचं हे होतं एक्झिबिशनचं होतं त्यात मी ते पाठवलं सुंदर पाठवे त्याला अवॉर्ड मिळालं मला अरे वा म्हटलं ना मी सेल नाही करणार नॉट फॉर सेल मी केलं म्हटलं मी सेल नाही करणार ते पेंटिंग माझ्याकडे ठेवलं काय कोण झालं ते अटॅचमेंट अटॅचमेंट हा कलाकार आणि नंतर तीच पेंटिंग मला इंटरनॅशनल एक्झिबिशन होत ऑस्ट्रेलियाचं तिथे मी ते पाठवलं हो तीन पेंटिंग मी तिथे पाठवलं हो त्यातलं ह्याच पेंटिंगला परत तिथे अवॉर्ड मिळाला पण ओरिजिनल पाठवायला लागतं का त्यातून नाही तिथे तुम्ही स्कॅन करून स्कॅन करून पाठवायचं पेंटिंग आणि तिथे पाठवलं मग त्याला अवॉर्ड मला मिळालं पूर्ण त्या ह्याच्या दहा आर्टिस्ट निवडले होते ते दहा आर्टिस्ट निवडतात दहामधून भारतातून मी एकमेव होतो त्या आर्टिस्टमध्ये त्या आर्टिस्टने मला त्या पेंटिंगने मला कुठच्या कुठे मला घेऊन गेलं मग त्यांनी मला जी माझी ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतली त्यांनी सगळी वगैरे आणि पुढचा असा किस्सा झाला की अमेरिकेमध्ये जी पुस्तकाचं ना हॉटेल म्हणजे दुकानात ठेवलेली अशी काही तर अमेरिकेमधल्या एका दुकानामध्ये ते अशी काही पुस्तकं होती त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक होतं इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीचं ते पुस्तक होतं तर त्यांनी ते, ते, ते बघितलं अरे महाराष्ट्रातलं आर्टिस्ट आहे सुंदर काम केलं आहे आणि ते खाली डिटेल दिलेलं असतं ना फोन नंबर ॲड वगैरे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला म्हणजे मी सुद्धा मुंबईतला आर्टि मा राहतो माझं अटॅचमेंट असते ना ते तिकड जरी असलं तरी नाही म्हणजे मला आवडेल तुला भेटायला म्हणजे ठाण्यात मला भेटायला आले ते ग्रस्त जेव्हा मुंबईला आले तेव्हा आणि त्यांच्याकडून माझ्याकडून काही पेंटिंग्स त्यांनी विकत घेतली तर त्या आर्टिस्टने मला कुठच्या कुठे मला घेऊन गेलं अशा काही पेंटिंग छान तुमच्या मेमरीज आहेत आठवणी आहेत तर आता एक सध्याच्या काळाला अनुसरून एक शेवटचा प्रश्न की आता ए आय येते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तुम्ही नुसतं त्याला एक प्रॉम दिली की तुम्हाला पाहिजे तो सीन बनवतो नाही का पाहिजे ते हे बनवा ते बनवा मग तुम्ही म्हणाला ते म मोर आणि कमळ आणि तर तुम्ही म्हणाल ते त्याला तर सांगू शकता मग अशा वेळेला आपण जेव्हा म्हणतो की कलेला मरण नाही पण मग आता काय होणार आहे खरंच ए आय रिप्लेस करेल का कलाकाराला नाही हे आता काळाची गरज आहे त्याच्याप्रमाणे आता टेक्नॉलॉजी पण आलेली आहे आता अगोदर हाताने लोक वाजवा की बेरजा करायचे आता ते काय कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर आलं तेही गेलं आता तर मोबाईलवरच सगळं झालं तरी काही जण करतात असं काही नाही आहे ते ती काळाची गरज चालली आहे पण मला असं वाटतं ए आय जरी आली असली तरी की जे मनात जे असतं ना आपल्या मला जसं आपचं वॉटर कलरच्या भाषेत बोलायचं म्हटलं मला हा वॉश हा असा असा असाच हवा आहे तो तसा स्वतःच आपण दिला तरच येतो तो ए आय देणार नाही आहे ए आयकडे जे काय असेल सेव्ह केलं असेल त्याचा जो काय डाटा असेल व्हॉट जे काय असेल तो देईल पण असं माझं ह्या गोष्टीवर एका एकाशी माझं असंच डिस्कशन चालेल तर म्हणे अरे काय आता आर्टिस्ट सगळे उपाशी म्हण पडणार तर हे होणार तेवणा वगैरे वगैरे म्हटलं काय सांगतोस सा तू म्हटलं एवढं असं जर म्हटलं आज राम मंदिर वगैरे होत आहे एवढी पेंटिंग्स केली जात आहेत ती पेंटिंग्स म्हटलं मग यायला दिली असती ना करायला आता राम मंदिरामध्ये जेव्हा मी बऱ्याच ठिकाणी तुम्ही पण बघितलं सगळे पोस्टर्स बघितले रामाचे आणि हनुमानाचे राम आवाडव्य दाखवलं आहे रेखीव डोळे वगैरे असं काहीतरी आणि तो हनुमान वगैरे हे कसं तो सात्विकपणा कसा आणणार हे आहे म्हणजे भावना भावना कशा आणणार त्याला म्हटलं ठीक आहे चल मी तुला उदाहरण एक एक सांगतो की नका हे टाक नका टाक शुरपण नका तीन जो लक्ष्मण शूरपण नाकाचं नाक कापतो हा जो प्रसंग आहे तो अरे होऊ शकतं हो टाक ना म्हटलं त्याने टाकलं हा जसं कुठे दहा बारा वेळा प्रयत्न केला त्याने कुठेतरी एक लेडी घ्यायची तिचा नाक कापले असायचं कुठेतरी एक मोठा सुरा घेऊन एक राजकुमार असा आलेला असायचा मग मागे काहीतरी असे विचित्र प्राणी वगैरे असं वेळी सगळे असायचे म्हटलं हे काय हे रामायणातलं कसं काय असू शकतं ना आपल्या डोळ्यासमोर शिरपनाकाचं नाक आपलं तर राम बाजूला रागात असतो ती शिरपणा जेव्हा सांगते की अरे त्या पहिला रा रामाला सांगते तू माझ्याशी लग्न कर मी तर तुझ्या याच्यापेक्षा सुंदर आहे रामाचं लग्न झालेलं तर म्हटल्यानंतर त्या लक्ष्मणला बघ ती बघते अरे आपण हँडसम आहे ह्याला तरी कर माझ्याशी लग्न असं जो काही तुकची स्टोरी आहे हे सगळं डोळ्यासमोर आपलं येतं हे ए आय बघितल्यानंतर कुठे येतं रे म्हटलं ते भलतंच दिसतं आहे सगळं अरे नाही नाही म्हटलं हे आहे म्हटलं जिथे गरज आहे का ज्या काही गोष्टी तिथे काही ठिकाणी ठीक आहे पण जिथे तुम्हाला ऑथेंटिक पेंटिंग सवं जिथे तुम्हाला एक त्यात फिलिंग फील्स हवं आहे म्हणजे आता एखादं काही राजा वर्मांची पेंटिंग ब तुम्ही बघितली चांगली चांगली काही त्याच्यामध्ये काही तो एक तो फील इंडियन फील येतं त्याच्यामध्ये तुम्हाला तो फील तुमच्या ए आयमध्ये येत नाही आहे अशी पॉलिश केलेले किंवा सगळे इंग्लिश पिक्चर्स वगैरे आपण बघतो असं त्याचा कलर स्क्रीन सगळं तसं असतं त्याच्यामध्ये मग ते नाही तो म्हणलं हा ते पण तुझं बरोबर आहे म्हटलं असं नाही आहे आर्टिस्ट कुठे जो स्वतः काम करतो आहे ज्याला ओरिजिनल आर्टिस्ट आहेत मनापासून जी कामं करतायत जे आतल्या फील्ड पेंटिंगमध्ये जी मांडता येते त्याला मरण नाहीच आहे अजून तर कामं भरपूर आहेत भरपूर आर्टिस्ट आहेत ते म्हणजे काही जण शोधात की आम्हाला असं असं पेंटिंग हवं पण करणारे मिळत करणारे मिळत नाही आहेत चांगले आर्टिस्ट मिळत नाही आहेत कारण आपण जसं कविता लिहितो कवी क मनातल्या कविता व्यक्त करतो लेखनातून कोण व्यक्त करतो सगळं करतो तसं एखादं वाटतं की मला असं असं पेंटिंग करून हवं आहे पण ते करणारे चित्रकार मिळत नाहीत ते खूप कमी आहेत मग ए त्याच्यामुळे एआयचा धोका तर बिलकुलच नाही आहे आता माझ्या मुलाला मला अभिमा अभिमा अभिमान वाटतो सांगायला त्याला आता कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या भरपूर काम आहेत त्याला कुठे यायचा धोका आलेला आहे काही जण म्हणतात अरे आता काय तू रिअलिस्टिकला काय नाही आहे मग आता काय कामं नाहीत हे ते असं नाही आहे आता कळतं की अरे भरपूर काम आहेत पण आता तुमच्याच म्हणजे तुमच्या तुम इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये म्हणजे तुम्ही अशी सुरुवात केली की के जिथे तुम्ही नाव पण लिहित नव्हतात आणि आता मग लोकं आता लोकं वॉटरमार्क टाकायला लागले आता एन एफ टी आलेले आहेत म्हणजे फक्त डिजिटल असेट फिजिकल काहीच नसतं आणि ती ओनरशिप ती तिकडे असते कोणी तुमचं तसं चोरू शकत नाही ते तर अशी कला इव्हॉल्व होते कारण मला असं वाटतं की कि कलेला किंमत आहे खूप किंमत आहे म्हणजे टॅलेंटला किंमत आहे तर त्यामुळे जे नवीन पिढी आहे की ज्यांना चित्रकलेची आवड आहे किंवा ज्यांना एक्सप्रेस करायचं आहे तर त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल की या क्षेत्रात यावं का किंवा तुम्हाला यावंसं वाटत असेल तर कसं करावं काय करावं कसं इव्हॉल्व्ह व्हावं स्वतःला नाही आत कसं ज्याला खरंच आवड असेल ना तर त्याने नक्की यावं असं काही नाही आहे प्रत्येक प्रत्येक फील्डमध्ये बघा चॅलेंज आहे असं नाही कुठली फील्ड की ह्या फील्डमध्ये गेलं की मला यश आपोआप मिळते तुम्हाला मेहनतही क केलीच पाहिजे आणि तुम्ही किती मेहनत कशी करता त्याच्यावर पण डिपेंड आहे आता ह्याच्यामध्ये पण येतात आता मी जे आलो याच्यामध्ये मला ठीक आहे एक आर्थिक मिळाली मला मग मग त्याच्यावर मला मान सन्मान ह्या गोष्टी पण मला मिळाल्यात सगळ्या गोष्टी मला मिळाल्यात तुम्ही येताना तुम्ही प्रामाणिकपणे या मेहनत घेऊन करून या आजूबाजूला बा काय चाललं याचा विचार करा स्टडी करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि हा जो जो विषय तुम्ही एन जे काय म्हणालात ते आता ह्या गोष्टी मी माझ्या मुलावर सोपवल्या आहेत त्याला जास्त आलीची पिढी आहे त्याला जास्त कळतं तो आता जे जे स्कुल पाठमधून पासआउट झालेला आहे चांगलं त्याला गव्हर्मेंट प्रा प्राईज पण त्याला मिळालं आहे अवॉर्ड मिळालं आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी असल्या मी त्याच्यावर सोपवतो तो करेल या गोष्टी याच्यावरती वगैरे पण ज्याला खरंच यायचं या फील्डमध्ये त्यांनी नक्की यावं खूप चांगलं स्कोप आहे पण मेहनत आहे पण मेहनत कुठल्याही फील्डमध्ये मेहनत आहे मी आज जे काहीपर्यंत पोचलो या लोकांपर्यंत हे सगळं पेंटिंगमुळे आणि मेहनत घेऊनच अजून आता पुढे मला कळायला लागलं मला खूप पल्ल पल्ला गाठायचं आहे खूप मोठा पण मी खूप आनंदित आहे या फील्डमध्ये यू आर व्हेरी हॅपी येस येस तर किशोरजी ह्या सगळ्या ज्या स्टोरीज आहेत प्रत्येक चित्रामागच्या खूप छान आहेत त्या आणि त्याच्यातून आनंद पण मिळतो पण कधीतरी असं होतं की या कलेमुळे मी वर्ल्ड फेमस झालो मला लोकं बोलवायला लागली पण असं काहीतरी घडतं की खरंच देवानी जी मला ही दिलेली आहे कला माझ्या हातात जी कला आहे त्याचा मी असा काही वापर केला आहे की मी अगदी संतुष्ट आहे तर असं काही झालंय अशा काही घटना घडलेल्या घट आहेत का की तुम्हाला खरंच आतून खूप आनंद झाला की तेव्हा तुम्हाला हे है आहेस नाही नाही आहे ना की जेव्हा मला फो एक फोन आला होता एका संस्थेचा की तुम्ही पुण्याला जायचं जा आहे खडकीला आणि तिथे जे सैनिक जे आहेत आपल्याकडे म्हणजे मला असं की महाराष्ट्र इंडियातलं सगळ्यात मोठं ते आहे की रिहॅबिलिटेशन सेंटर सेंटर तिथे आहे तिथे काही सैनिक आहे त्यांना चित्रकलेची ते आवड आहे तर तुम्ही त्यांना जरा ट्रेन कराल का किंवा शिकवाल मार्गदर्शन कराल का म्हटलं मला आवडेल नक्की सैनिकांसाठी मला खूप आहे मला आवडतं सैनिक आणि पोलिसांचं मला आदर आहे म्हटलं मला, मला, मला खूप गेलो दोन दिवसाचं ते होतं तर तिकडे मी बघितल्यानंतर ना की ज्यांना म्हणजे युद्ध करताना किंवा काही काय तिकडे काही प्रॅक्टिस वॉटर काय करताना ज्यांना गो जर कंबरेत गोळी लागली असेल तर त्यांचे पायात पूर्ण पाय निकामी झालेले होते ज्यांच्या मानेत काही गोळी लागली असेल दुखापत झाली असेल त्यांचे हात निकामी होते तर त्यातले काही जे सैनिक होते ना ते पाच सहा असे त्यांना चित्रकलेची आवड होती तर त्यांना ते ट्रेन करतात ती तुम्हाला काय काय हवं त्याच्यात तर ते मला सांगितलं तुम्ही काय मार्गदर्शन करत तर करा तर मग ते ब्रशनी पेंटिंग करायचे मग त्यांना मी त्या ब्रशनी पेंटिंग करता करता त्याच्यावरती काय वेगळे विषय काय घेता येतील वेगळे फॉर्म मध्ये तुम्हाला कसं पेंटिंग करतो तोंडाने ब्रश हा त्यांचा काय करू शकत नाही आणि ते एक पोटाचं जास्तीत जास्त ते अंतर तेवढ्यात तुम्ही काय दाखवाल ते मग तेवढ्याच याच्यामध्ये तुम्हाला वेगळे फॉर्म कसे देता येतील वेगळ्या टेक्निक कसं काम करता येतील ते मी त्यांना दोन दिवसात त्यांना दाखव एवढा जो मला आनंद झाला ना खरंच की हे सैनिक देशावरती जे बॉर्डरवर लढतात त्यांच्यामुळे आम्ही जे सुरक्षित आहोत आज त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकलो आहे कणवर आहे फार हे नाही आहे पण तेवढं मला खूप सुख देऊन गेलं तशा त्या आठवणी गेली कॅन्सर पेशंटसाठी गेली दहा वर्ष मी पेंटिंगच्या रूपाने त्यांना मी पेंटिंग्स देतो आणि ती पेंटिंग ते एक एक, एक संस्था आहे कॅन्सर पेशंटसाठी काम करणारी ती पेंटिंग्स विकतात आणि त्या ज्या जो काय पैसा येईल तो कॅ कॅन्सर पेशंटला वापरतात त्यानंतर रोडवरती भीक मागणारी मुलं ती अज एक संस्था आहे की ती त्यांना एकत्र करून एक दिवस त्या रंगांमध्ये त्यांना खेळवतात मी त्यांना तिथे वेळ वे देतो जातो त्याच्यानंतर एक स्पेशल एक स्वयं नावाची एक संस्था आहे तिथे स्पेशल मुलांना ते एक दिवस असं रंगांमध्ये ते खेळतात बिचारी मुलं मग त्यावेळी त्यांच्याबरोबर जाऊन आपण पण मिक्स व्हायचं आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतो ना मी तो आपल्याला खूप काय खेळून जातो खूप काय देऊन जातो आपल्याला म्हणजे आपण पण काहीतरी देणं लागतो समजा हे जे फील की मग आपण जमिनीवर पण राहतो आणि देवाने थँक्स म्हणून मी माझ्यातून असं काय गोष्टी करतात खूप बरं वाटतं त्यांना हे कार्य खूप मोठं आहे हे कार्य खूप मोठं आहे की आपल्याला जे मिळालं आहे ते भरभरून देणं हे आणि ते समाजाचं देणं त्याचं भान असणं खूप महत्त्वाचं आहे खूप छान खूप मजा आली तुमच्याशी गप्पा माताना इतकं काय काय नवीन नवीन स्टोरीज कळल्या आणि प्रत्येक चित्रामध्ये काहीतरी एक कथा आहे नाही का प्रत्येक तुमची जी एक कला आहे मी सांगतो मॅडम ना मी राष्ट्रपती भवन तर मी कधी माझा योगच आला नसा जाण्याचा पण मी जेव्हा राष्ट्रपती भावनासाठी जी पेंटिंग जे सॉरी दिल्लीसाठी जे पेंटिंग केलं होतं मी स्पोर्ट्स म्युझियमसाठी ते त्यातलं जे राठोड हर्षवर्धन राठोड यांचं जे पेंटिंग केलं ते तेव्हा ते हे ते होतं क्रीडा मंत्री होते ते म्हणलं अरे ज्यांना मी पेंटिंग त्यांनी त्यांना सांगितले असं असं सा पेंटिंग आलं आहे म्हणलं अरे वा एवढं पेंटिंग महाराष्ट्रातून आर्टिस्ट आले आहेत आपले पाहुणे आहेत आपण काय करू शकतो त्या म्हणाल्या की आपली काय सेवा कर तुम्ही म्हटलं काय ना मला लहानपणापासून एक हे हो, आहे की राष्ट्रपती भवन मला त्या मोठी पेंटिंग्स आहेत ना ती मला बघायचे आहेत ठीक आहे मला लगेच त्यांनी सोय करून दिली सगळं अरेंजमेंट केलं मी माझा मुलगा मिसेस आम्ही जवळजवळ साडेतीन तास त्या राष्ट्रपती भवनमध्ये ती पेंटिंग्स बघितली राष्ट्रपती बसतात ज्या ती चेअर मी जवळून बघितली त्याच्यानंतर ते पद्मश्रीपासून भारत, ते भारतरत्न जे ते त्या दरब दरबार हॉलमध्ये जे अवॉर्ड दिले जातात ते मला बघायला मिळाले त्यानंतर राष्ट्रपतींचं मला लायब्ररी मला पूर्ण बघायला मिळाली तिथे काही इंग्रजांच्या जाताना जा काही पेंटिंग्स त्यांनी अशी सोडलेले आहेत ते आउटलाईनमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमधली काही ती मला मला बघायला मिळाली सिलिंगवरती काही पेंटिंग्स केली अशी एवढी सुंदर आणि एवढी अशी छान ठेवले आहेत ना की जणू काही त्यांनी कालच पेंटिंग करून गेलेत असे ती पेंटिंग्स आहेत हे सगळं कशामुळे मॅडम मला बघायला मिळालं मी आर्टिस्ट होतो म्हणून फक्त किशोर गेलो गेला चान्स नसतं मला बघायला मिळत आणि त्यांनी सगळी आमची सोय हो केली एक कलाकार म्हणून मुंबईत येई पण एअरपोर्टला येईपर्यंत सगळं तुम्हाला आम्ही सगळं करू हा मान चित्र करायलाच मी देतो ही कला होती म्हणूनच मी पर्यंत त्या कलेमुळेच आपलं कले आयुष्य एकदम यथार्थ झाल्यासारखं वाटत नाही का खूप फुलफिलिंग वाटतं मजा आली गप्पा खूप मजा आली तर तुमचं एकदा परत एकदा आभार थँक यू सो मच आणि पुन्हा आपण भेटूया आणि पुन्हा नवीन मला एकदा मी तुमच्या घरी येणार आहे पण तुमची पेंटिंग्स बघायला मला नक्की आवडेल आहे कारण अशा एवढ्या इंटरनॅशनल फेमस अशा आर्टिस्टला त्यांचं स्वतःचं काम करताना बघायला मला नक्की आवडेल नक्की आणि आता चिरंजी पण खूप चांगलं काम करतोय त्याची काम मला नक्कीच आवडते थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तर दर्शक हो हा एक नवीन विषय होता आणि माझ्या जिव्हाळ्याचा पण आहे चित्रकला चित्रकार आपल्याला असं वाटतं की खरंच काय त्याच्या मागची प्रोसेस असेल तर आज किशोरजींचं जी आपण सगळ्या स्टोरीज ऐकल्या कसे ते मोठ्या मोठ्या लोकांना भेटले आणि कसं त्यांना सुचत गेलं हे मला फार इन्स्पायरिंग वाटलं म्हणजे प्रत्येकाने जर आपली जी काय पॅशन आहे त्यांनी आधी त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना जे ए स्कूलमध्ये प्रवेश मिळाला नाही पण आता तेच मोठ्या अभिमानाने सगळीकडे फिरतायत सगळीकडे अवॉर्ड्स मिळत आहेत तर हा त्यांचा जीवनप्रकार जो प्रवास आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे तुम्हालासुद्धा त्याच्यातून नक्की प्रेरणा मिळेल तुमचं जे काही पॅशन आहे त्याच्या पाठीमागे धावण्याची तर हा एपिसोड ज्यांना ज्यांना कलेची आवड आहे आणि बाकी सगळ्यांनाच सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये सर्व काहीमध्ये